OBC समाजाची जातनिहाय गणना झालीच पाहिजे, तसेच भूमिहीनांना पडीत जमिनीचे वाटप झालेच पाहिजे अशी मागणी करीत सातारा जिल्हा OBC संघटनेच्या तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी शासनावरती टीका केली. शासन जर OBC समाजाला डाटाच्या नावाखाली टाटा करीत असेल तर OBC समाज त्यांना बाटा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. शासनाला एक कळावं की OBCची जनगणना झाली पाहिजे आणि जोपर्यंत OBCची जनगणना होत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणुका झाली नाही पाहिजे आणि बोंबा बोंब या ठिकाणी करून त्यांना आमची जनगणनेचा या ठिकाणी निरोप देत आहे. मी विजय सपकाळ, सातारा जिल्हा OBC समन्वयक. हे जे आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याचा जो घाट घातला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. केंद्र म्हणते आमच्याकडे डाटा नाही, राज्य म्हणते आमच्याकडे अचूक डाटा नाही. जर हे डाटा बिटा एक असलं काही नाही, कारण OBCंना ह्यांना टाटा करायचा प्रयत्न चालला आहे. पण हे लक्षात घ्या, OBC इंग्रजांच्या काळात 52% होती. आज जनावरांची जनगणना करतेत, आज गावोगावात जनावरं कुत्र्यांची जनगणना करत्या, मग OBCंची आज काय तुम्ही अवस्था केल्या? जर तुम्ही आम्हाला डाट्याच्या नावाखाली टाटा करत असाल तर हा OBC समाज तुम्हाला बाटा काढल्याशिवाय राहणार नाही.